नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी क्रिएट केलेला आहे हा लुक जो केलेला आहे हळदी कुंकूसाठी। तर तुम्ही बघत आहात काळी साडी घातलेली आहे आणि ट्रेडिशनल ज्वेलरी घातलेली आहे आणि आयशॅडो न लावता आज मी इथे बोल्ड आईज क्रिएट केलेले आहेत। हा मेकअप तुम्ही हळदी कुंकूसाठीच नाही तर कोणत्याही सणासाठी क्रिएट करू शकता, कोणत्याही कार्यक्रमासाठी सुद्धा करू शकता। सो व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। सुरू करूयात आपण या व्हिडिओला। सगळ्यात पहिल्यांदा मी इथे मॉइश्चरायझर लावून घेत आहे आणि आज मी लावत आहे पॉन्ड्सचं हे लाईट मॉइश्चरायझर। जर तुमची स्किन ऑइली आहे तर परफेक्ट मॉइश्चरायझर आहे हे। तर हे मॉइश्चरायझर मी छान चेहऱ्याला आणि गळ्याला लावून घेत आहे। हे मॉइश्चरायझर अगदी लाईट वेट आहे आणि आज जो हा मी मेकअप केलेला आहे तो अगदी फास्ट तुम्ही करू शकता। आजच्या मेकअपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बोल्ड आईज। तुम्हाला जर डोळ्यांचा मेकअप करायला आवडत असेल तर तो खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या लुकमध्ये। आता डार्क स्पॉट्स कवर करण्यासाठी मी इथे वापरत आहे एले गर्लचं ऑरेंज करेक्टर। तर हे करेक्टर मी डोळ्यांच्या खाली, त्याच्यानंतर जिथे पण मला डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन आहे तिथे लावत आहे। अगदी थोडंसं घ्या कारण हे खूप लागतं आणि व्यवस्थित बोटाच्या मदतीने मी त्याला ब्लेंड करून घेत आहे। त्याच्यानंतर तुम्ही ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने त्याला व्यवस्थित ब्लेंड करा। लागलं तर त्याच्यावर थोडीशी लूज पावडर लावून घ्या। मी इथे थोडीशी लूज पावडर त्याच्यावर लावून घेतली आहे। फाउंडेशनसाठी आज मी एले गर्लचं प्रो कव्हरेज इलिमिनेटिंग फाउंडेशन वापरत आहे, ज्याचा शेड आहे न्यूड बीच। आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट माझ्या स्किनवर हा शेड जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लेंड करायला एकदम बेस्ट फाउंडेशन आहे मेबिलिन फिटमी। नंतर जर मला विचाराल कोणतं फाउंडेशन आवडतं तर डेफिनेटली मी एले गर्लचं सांगेल। त्यातल्या त्यात जर तुमची ड्राय स्किन असेल तर अल्टिमेट फाउंडेशन आहे। ऑइली स्किन ज्यांची असेल त्यांनी ब्रशच्या मदतीने लावलं तर तुम्हाला खूप छान कव्हरेज मिळेल। तर हे फाउंडेशन मी ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघत आहात व्यवस्थित ब्लेंड केलेलं आहे। आता मी आयब्रोज फिल करणार आहेत। आयब्रो फिल करण्यासाठी मी युरोप गर्ल्सचं हे आयब्रो किट घेतलेलं आहे। अँग्युलर ब्रश घ्या, त्याच्यात पण एक ब्रश येतो छोटा, किंवा त्याने व्यवस्थित फिल करा। फिल करून झाल्यानंतर थोडं ब्रश करा आणि व्यवस्थित आता तुमचे आयब्रो फिल झाल्यानंतर आणखीन एक महत्त्वाची एक टिप इथे मी देते। जर तुम्हाला आयब्रो छान पॉपअप दिसायला हवे असतील अशा वेळी तुम्ही कन्सिलर वापरा। तर पॅकचं टेककवर कन्सिलर मी घेतलेलं आहे पूर्ण चेहऱ्याला, किंवा म्हणजे जिथे आपण कन्सिलर लावतो तिथं न लावता आज मी फक्त आयब्रोजच्या कडेने अशा पद्धतीने कन्सिलर लावलो। तुम्ही बघू शकता आयब्रोज माझे छान पॉपअप झालेले आहेत आणि एकदम व्यवस्थित। जर तुमच्या आयब्रोजचे थोडेफार केस वाढलेले असेल तर ही ट्रिक जरूर करून बघा, तुमचे ज्या आयब्रोज आहेत खूप छान दिसतील आणि तुमचा जो मेकअप आहे तो पण खूप छान उठून दिसेल। त्याच्यानंतर मी मेबिलिन फिटमीची लूज पावडर इथे लावत आहे। तर ती मी पूर्ण चेहऱ्याला न लावता पहिल्यांदा अंडर आईजला लावली, त्याच्यानंतर कपाळावर, नाकावर, चिनवर, म्हणजे जिथे कन्सिलर लावतो अशा ठिकाणी लावली, किंवा जिथे घाम येतो तिथे लावली। आता वळूया डोळ्यांच्या मेकअपकडे। तर मी इथे लॅकमेचं आयकॉनिक काजळ घेतलेलं आहे, छान अप्पर वॉटरलाईनला लोअर वॉटरलाईनला लावून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हलकंसं विंग बनवत आहे। आता आयलायनर जिथे लावतो तिथे पण मी काजळच लावून घेत आहे आणि काजळ एकदम प्रिसाईजली लागत नाही। सो तुम्हाला त्याच्यानंतर एक फ्लॅट ब्रश घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने अशा पद्धतीने ब्लेंड करायचं आहे। तर अशाने काय होतं की तुमचं जे आयलायनर आहे त्याचा शेप एकदम प्रॉपर दिसतो। आता आपण लोअर वॉटर लाईनला काजळ लावलं होतं, आता त्याच्याखाली लॅश लाईन असते तर लॅश लाईनच्या खालती आपल्याला अशा पद्धतीने हळूहळू काजळ लावायचं आहे। तर मी हळूहळू तिथे ते काजळ लावत गेले आणि त्याच्यानंतर अगेन फ्लॅट ब्रशच्या मदतीने त्याला छान ब्लेंड केलेलं आहे आणि इनर कॉर्नरपर्यंत अशा पद्धतीने घेऊन जा। इनर कॉर्नरला थोडंसं अरेबिक लुक द्या, थोडंसं वरनं आयलायनर पुढे ओढून घ्या आणि आईजच्या एंडला अशा पद्धतीने विंग क्रिएट करा। तर छान पद्धतीने माझं इथे काजळ लावून झालेलं आहे। आता याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, आयलायनर मी इथे लावत आहे। तर लॉरियलचा आयलायनर आहे, पेन आयलायनर। तर जिथे आपण ॲक्च्युली काजळ लावलं होतं पूर्ण त्या एरियामध्ये फक्त आयलायनर लावून घ्यायचं आहे। याने काय होतं, याने तुमचं जे काजळ आहे किंवा आयलायनर आहे एकदम स्मजप्रूफ राहतं, ते जागेवरून हालत नाही आणि एकदम छान डार्क दिसतं। तर हे आयलायनर लावून झाल्यानंतर मी लूज पावडर थोडीशी लावून घेतलेली आहे अंडर आईजवर, त्याच्याने एकदम छान शार्प आयलायनर दिसतं। त्याच्यानंतर मी आयलॅशेसला कर्ल करून घेतलेला आहे। लॉरियलचा व्हॉल्यूम मिलियन लॅशेस मस्कारा इथे मी लावत आहे, अप्पर लॅशेसला 2-3 कोट्स, लोअर लॅशेसला 2-3 कोट्स। त्याच्यानंतर इथे मी कॉन्टोरिंग करत आहे आणि नेहमीप्रमाणे शुगरचंच ब्रॉन्झर घेतलेलं आहे, कारण की पावडर ब्रॉन्झर खूप इझी जातं लावायला। जर तुम्ही बिगिनर असाल तर डेफिनेटली पावडरच लावा। आणि छान ब्रशच्या मदतीने मी इथे कॉन्टोरिंग केलेलं आहे। त्याच्यानंतर ब्लशसाठी मी इथे पीची स्वीटी ब्लश घेतलेला आहे मेबिलिनचं। आय थिंक याची लिंक मला अमेझॉनवर दिसत नाही, पण मेबिलिन फिटमीचे ब्लशेस आहेत, खूप छान छान आहेत आणि हे ब्लश माझ्या आवडीचं आहे, सो मी अजून पण हे वापरते। त्याच्यानंतर वेट अँड वाईल्डचं हे मेगा ग्लो हायलायटर आहे जे मी नेहमी वापरते आणि ह्या हायलायटरचा शेड आहे ब्लॉसम ग्लो। तर फॅन ब्रशच्या मदतीने मी लावत आहे, खूप छान वाटतं फॅन ब्रशच्या मदतीने लावल्यानंतर। आयब्रो बोनला लावा, चिक्सवर लावा। त्याच्यानंतर आज मी लिपस्टिकसाठी वापरत आहे फेसेस कॅनडाची अल्टाइम प्रो HD इंटेन्स मॅट लिप्स प्लस प्रायमर लिप्स।
लिपस्टिक, खूप सुंदर लिपस्टिक आहे. तुम्ही बघू शकताय कार्लेट याचा शेड आहे, खूप सुंदर लिपस्टिक आहे. त्याच्यानंतर मी ज्वेलरी वेअर केलेली आहे, मंगळसूत्र घातलेलं आहे आणि हा मॅट फिनिशिंग सेटिंग स्प्रे आहे मिस क्लेअरचा, तो मी स्प्रे करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही नथ ऑफकोर्स ट्रॅडिशनली कम्प्लीट दिसण्यासाठी, आणि जे माझे कानातले आहेत ते पण नथीच्याच टाईपचे आहेत, तुम्ही बघू शकतात खूप सुंदर कानातले आहेत. आणि ही सगळी ज्वेलरी मी अमेझॉनवरून घेतलेली नाही, सो मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करू शकत नाही. ही सगळी मी लोकल स्टोअरमधून काही तुळशी बागेतून ज्वेलरी घेतलेली आहे. तर मला असं वाटतं की हा लुक तुम्हाला डेफिनेटली आवडला असेल. आवडला तर तुम्हाला माहिती काय करायचं आहे, प्लीज 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 लाईक केल्याशिवाय जाऊ नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.